वळूयात पुढच्या वृत्ताकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटल्यानं अनेक धोकादायक धरणांचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय. मंडणगड तालुक्यातील वेळास धरणाला देखील ठिकठिकाणी भगदाड पडल्यानं हे धरण धोकादायक बनलंय. तिवरे धरणाची पुनरावृत्ती झाली तर वेळ्या धरणाच्या पायथ्याशी असलेल्या वेळास, वेसवी, बांडकोट, वाल्मिकीनगर, साखरी या गावांसह सुमारे 7 ते 8 गावातील 2000 कुटुंबांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे. या धरणामुळे लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झालाय. सरकारनं आमच्या जीविताला असलेल्या धोक्याचा विचार करून धरण दुरुस्त करावे अशी मागणी यावेळेस वेळासचे ग्रामस्थ करत आहेत. वेळास धरण खूप धोकादायक बनलंय. तिवरे धरण दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची सरकारनं वाट पाहू नये. धरण डोंगर उतारावर आहे. एका बाजूला धरण आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आहे. दोन्हीच्या मध्यभागी हे गाव आहे. दुर्दैवानं धरण फुटलं तर मोठी जीवितहानी होऊ शकते. वेळास धरणाला 40 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून हे धरण लीकेज आहे. धरणाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धरणाची दुरुस्ती करण्याची मागणी गेली 2 वर्ष केली जाते. याकडे शासन मात्र लक्ष देत नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. धरणाची मागणी केलेली आहे. तसंच जवळजवळ 6 वर्षापासून ही मागणी चालू आहे, पण अजूनपर्यंत इकडे काय लक्ष दिलेलं नाही. तरी सरकारने इकडे आमच्या वयाच्या धरणाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हे डागडुगी करावी. हे धरण एकदम नादुरुस्त परिस्थितीमध्ये पडलेलं आहे, कारण 1977 नंतर याचं कन्स्ट्रक्शन झालं. 1977 ते 1999 जवळजवळ 40 ते 42 वर्षामध्ये कोणतीही डागडुगी केलेली नाही आहे. आणि या धरणाला 4 भगदाड आहेत. जर का याच्याकडे वेळेत लक्ष दिलं नाही शासनाने, तर तिवरे धरणाची पेक्षा भयंकर प्रकार वेळासमध्ये होऊ शकतो. कारण 600 ते 700 लोकांची वस्ती असलेले गाव आणि लोकांचं जीवन धोक्यामध्ये आहे. जर वेळेवरती उपाययोजना न केल्याने नंतर शासनाने चौकशी लावून अधिकाऱ्यांवरती कारवाई करायची, हे सगळी त्यांची पळवाट आहे. पण मला तर असं वाटतं की आज आम्ही प्रसारमाध्यमांच्या मार्फत शासनाच्या लक्षात आणून देत आहोत. नंतर आम्हाला अधिकाऱ्यांवर कारवाई किंवा मृत पावलेल्या लोक नाटकं करण्यापेक्षा त्यांनी आताच लक्ष दिलं पाहिजे. वेळास धरण लीकेज असल्यानं यावर्षी फेब्रुवारी ते मे महिन्यात लोकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं होतं. मार्च एप्रिल मे महिन्यात धरण पूर्ण कोरडं पडलं होतं. चिपळूणचा तिवरे धरण फुटल्यानंतर आता रत्नागिरी जिल्ह्यात अनेक धरणांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच मंडणगड तालुक्यातील जो वेलास गाव आहे त्या वेलास गावामध्ये सुद्धा एक धरण आहे आणि त्या धरणाला देखील 1 ते 2 वर्षापासून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. गळती मोठ्या प्रमाणात असल्याने ग्रामस्थांच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची भीती निर्माण झाली आहे. जवळपास 2 वर्षापासून इथले जे ग्रामस्थ आहेत त्यांनी शासनाकडे पत्रव्यवहार देखील या धरणाच्या डागडुजीसाठी केले होते, मात्र शासनाने आत्तापर्यंत त्यावर लक्ष दिलेला नाही. भविष्यात येणाऱ्या दिवसात ह्या धरणाची डागडुजी होईल की नाही हाच खरा सवाल सध्या ह्या ठिकाणी निर्माण होत आहे. मुजम्मिल जैतापकर, MK News, रत्नागिरी. त्यामुळे प्रशासन आता यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचंच लक्ष आहे.